नंदुरबार लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातील क्रमांक 1 आणि कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आहे. पण 2014 साली तब्बल 9 टर्मचे खासदार असलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव करून हिना गावित यांनी इथं भाजपचं कमळ फुलवलं. तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. यंदा डॉक्टर हिना गावित यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसनं माजी मंत्री के सी पाडवी यांचे पुत्र गोपाल पाडवी या राजकारण विरहित चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. यंदा हा मतदारसंघ भाजपकडून पुन्हा आपल्याकडे घ्यायचाच याच इराद्याने काँग्रेस पक्ष हा मैदानात उतरला होता आणि त्यासाठी प्लॅनिंगही अगदी बारीक केलं होतं. तर हा मतदारसंघ कायम ठेवायचा यासाठी भाजप आणि गावित कुटुंबाने सुद्धा आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे यंदा नंदुरबारमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तर पाहूयात या मतदारसंघातील ग्राउंडवरची रियालिटी नेमकी काय आहे ते. काँग्रेस आणि नंदुरबारचं नातं हे अत्यंत खास आहे. 1967 पासून ते 2014 पर्यंत या मतदारसंघात केवळ काँग्रेसच्याच उमेदवारांनी विजय मिळवला होता. आणीबाणीमध्ये तर भले भले नेते हे पराभूत झालेले असतानाही महाराष्ट्रातील नंदुरबार आणि सांगली या दोनच मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय झाला होता. इंदिरा गांधी यांच्यासाठी कायमच हा नंबरप्रमाणे क्रमांक 1 मतदारसंघ राहिलाय. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर सोनिया गांधी यांनी सुद्धा 1998 राजकारणात प्रवेश करताना याच मतदारसंघात आपली पहिली सभा घेतली होती. डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात तर अनेक नवीन योजनांची सुरुवात नंदुरबारमधूनच करण्यात आली होती. जसं की 2010 आधार कार्ड योजनेची सुरुवात ही नंदुरबारच्या टेंभली या गावातून करण्यात आली होती. तर राहुल गांधी यांनीही नंदुरबारमधून भारत जोडो न्याय यात्रेच्या टप्प्याला सुरुवात केली. यंदा इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याही सभा झाल्यात. मात्र काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला पहिल्यांदा सुरुंग लागला तो 2014. आपल्या मुलीला भाजपकडून उमेदवारी मिळवून दिल्यास त्याच क्षणी मंत्रीपद काढून घेऊ अशी धमकी ही जाहीररित्या तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते आणि मंत्री असलेल्या डॉक्टर विजयकुमार गावित यांना दिली होती. पण या धमकीला जुगारून हिना गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. तेव्हापासून नंदुरबारवरती भाजपचं वर्चस्व तयार झालं. खासदार आमदार हे भाजपचेच आहेत, याशिवाय जिल्हा परिषद सुद्धा भाजपचीच आहे असं इथलं चित्र आहे. यंदाही हा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर या मतदारसंघात आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांच्या आमदारांच्या सभाही पार पडल्यात. हिना गावित यांच्यासाठी सगळ्यात मोठी ताकद लावली ती स्वतः विजयकुमार गावित यांनी. त्यामुळे गावितांसाठी नंदुरबारची लढाई आता प्रतिष्ठेची बनली आहे. आता पाहूयात सध्या नंदुरबारवर महायुतीचं वर्चस्व कसं आहे ते. नंदुरबार या मतदारसंघात नंदुरबार जिल्ह्यातील 4 आणि धुळे जिल्ह्यातील 2 मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये नंदुरबारमधून विद्यमान मंत्री डॉ विजयकुमार गावित, शहादामध्ये राजेश पाडवी आणि शिरपूरमध्ये काशीराम पावरा हे भाजपचे, तर अक्कलकुवामध्ये के सी पाडवी, नवापूरमध्ये शिरीष नाईक हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि साक्रीमध्ये शिवसेनेच्या सहयोगी आमदार मंजुळा गावित या आहेत. त्यामुळे कागदावरती तरी महायुतीसाठी हा मतदारसंघ सोपा वाटतोय. पण महायुती पुढे इथं अनेक आव्हानं आहेत, जसं की मित्रपक्षांची नाराजी, अंतर्गत गटबाजी आणि त्यातून सभाट्यावर आलेले वाद, शिवाय 2 टर्म कथित अँटी इनकम्बन्सी अशा विविध मुद्द्यांवरती हा मतदारसंघ कायम राखण्याचं आव्हान हे भाजपच्या पुढे आहे. तर महाविकास आघाडीपुढे हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्याचं आव्हान आहे. त्यासाठी गोपाल पाडवी यांच्यासारख्या राजकारण विरहित चेहऱ्यावरती आता विश्वास दाखवण्यात आलाय. भाजपचे नेते डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार डॉक्टर हिना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत आणि महायुतीच्या घटक पक्षात नाराजी आहे. सर्वांना बरोबर न घेणं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी आदिवासी विकास विभागाच्या योजनांमध्ये दुजाभाव करणं, शिवाय मित्रपक्षांच्या विकास कामांना नेहमीच कात्री लावणं असा आरोप त्यांच्या कार्यपद्धतीवर होत आहे. हाच आरोप करत निवडणुकीपूर्वीच शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी गावित यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटले होते. याशिवाय रघुवंशी यांनी जिल्ह्याच्या विकास कामासाठी टोलमुक्त असणारा खासदार द्यावा अशी मागणीही केली होती. आपला विरोध भाजपला नसून डॉक्टर गावित कुटुंबियाला आहे असा सूर सुद्धा शिवसेनेच्या नेत्यांनी आळवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही पालकमंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यासमोर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यावर त्यांनी समन्वय समिती गठीत करण्याचं आश्वासनही दिलं होतं.
नंदुरबार मधील बेबनाव वाढतच चालल्याने संकटमोचक अशी ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा नंदुरबारचा आढावा घेतला होता. मात्र त्यानंतरही हा वाद कायम राहिला आणि म्हणूनच शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीचे बहुतांश पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते हे गावितांच्या प्रचारापासून ते मतदानापर्यंत लांबच राहिल्याचं चित्र दिसून आलं होतं. आता नंदुरबार मधील दोन मतदारसंघ असे आहेत जिथं लीड भरून काढताना काँग्रेसची दमछाक होऊ शकते. कारण हिना गावित यांना 2014 आणि 2019 मध्ये नंदुरबार आणि शिरपूर या दोन मतदारसंघांनी भरघोस लीड दिलं होतं. 2014 नंदुरबार मधून 50,000 आणि 2019 मध्ये 60,000 लीड त्यांना मिळालं होतं. तर 2014 शिरपूर मधून 50,000 आणि 2019 मध्ये शिरपूर मधूनच 40,000 लीड हे हिना गावित यांना मिळालं होतं. इतर ठिकाणी म्हणजेच अक्कलकुवा, शहादा, नवापूर आणि साक्री या मतदारसंघांमध्ये अगदी 1,000, 2,000 ते 5,000 इतक्या काठावरच्या फरकाचा सामना होता. निकाल लागला तेव्हा 2014 1,06,000 मतांनी आणि 2019 95,000 मतांनी हिना गावित विजयी झाल्या होत्या. म्हणजेच नंदुरबार आणि शिरपूर इथलं लीड भरून काढताना काँग्रेसची दमछाक झाली होती आणि यंदाही हेच चित्र कायम राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार हा विजयकुमार गावित यांचाच बालेकिल्ला आहे आणि तेच इथले मागच्या 6 टर्मचे आमदार आहेत. त्यामुळे हिना गावित यंदाही इथून भरघोस लीड घेऊ शकतात. याशिवाय शिरपूर मधून आमदार काशीराम पावरा आणि आमदार अमरीश पटेल यांच्यामुळे हिना गावित यांना भरघोस लीड मिळू शकतं. शिवाय शिरपूरमध्ये तर अमरीश पटेल म्हणतील तीच पूर्व दिशा असं चित्र आहे. गावितांना इथलं मिळणारं लीड हे गृहित धरूनच काँग्रेसनं सुद्धा ते भरून काढण्यासाठी कष्ट घेतल्याचं दिसून आले. यंदा नंदुरबारमध्ये 70.68% मतदान पार पडले, तर यात नवापूरमध्ये सर्वाधिक म्हणजेच 80.18% मतदानाची नोंद झालीये. याशिवाय केसी पाडवी आमदार असलेल्या अक्कलकुवा या मतदारसंघातून 75% मतदान झाले. त्यापाठोपाठ शहादामध्ये 74.49%, नंदुरबारमध्ये 66.67%, साक्रीमध्ये 67.60% आणि शिरपूरमध्ये सगळ्यात कमी म्हणजेच 65.05% मतदानाची नोंद झालीये. आता हे मतदान काँग्रेसच्या पारड्यात झाल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे भाजपची सुद्धा धाकधूक या मतदारसंघाच्या बाबतीत वाढलीये. मात्र आता वाढलेलं हे मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार आणि यामुळे कोण दिल्लीला जाणार हे आता आपल्याला 4 जूनलाच समजणार आहे. आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारखंच प्रत्येक मतदारसंघाचं ग्राउंडवरचं चित्र नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.